तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी, बँक निफ्टी, आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये कशा प्रकारे आपण गेम प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार, तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, कुठल्या पण प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण युवा निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती, जर का आपण निफ्टीला डेली टाईम फ्रेम बघायला गेलो तर मार्केटनं आज एक इनसाईड कॅन्डल ह्याच्यामध्ये क्रिएट केलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, इनसाईड कॅन्डलचा हाय आणि लो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर का ह्याच्यामध्ये नेक्स्ट डेला जर का हायच्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिला, देन एक ॲग्रेसिव्ह मोमेंटम अपसाईडला येऊ शकते. 22,200 पर्यंत पण एखाद्या वेळेस आपल्याला बघायला भेटू शकते जर का हायच्या वरती सस्टेन राहिला. तर चुकून जर का लो देणं ब्रेक केला, लोच्या खाली जर का मार्केट आला, देन आपल्याला 21,900 आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं डाऊन साईडचे मोमेंटम ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते. जोपर्यंत ह्या दोघांच्या मध्ये राहील, अगेन एक इनसाईड कॅन्डल बघायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, आता जर का आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू जर का आपण बघायला गेलो निफ्टीचा, देन निफ्टी थोडंसं आपल्याला साईडवेज दिसतं आहे, ज्याच्यामध्ये 21,700 वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह रेंज आहे. त्यानंतर जर का मार्केट 22,400 जर का मार्केट जोपर्यंत खाली आहे तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये रेंज बाउंड बघायला भेटू शकते. ओके, आता ज्यावेळी मार्केट सपोज 22,500 जो ऑल टाईम हाय आहे हा जर का अपसाईडला ब्रेक केला, तर त्याच्यामध्ये एक ॲग्रेसिव्ह अपसाईड मोमेंटम येऊ शकते. जोपर्यंत ह्या दोन गंजांमध्ये तोपर्यंत ॲज अ पोझिशनल ओव्हरऑल सेंटिमेंट थोडंसं रेंज बाउंड बघायला भेटतात. ओके, आता इंट्राडेमध्ये जर का आपण बघायला गेलो तर सिम्पल गोष्ट ठेवायची, जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि जर का मार्केटनं आजचा हायचा वरती जर का सस्टेन राहिला, तर स्कॅल्पिंगमध्ये आपण अपसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. टुवर्ड्स 22,100 ते 22,122 पण एखाद्या वेळेस येऊ शकतं. ओके, आणि जर का आपल्याला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्रायझेशन जर का दिसला 22,150 पासून 22,170 सेकंड 22,190 पासून 22,200 आसपास कुठला पण निगेटिव्ह प्रायझेशन दिसला, देन आपण त्याच्यामध्ये आपण डाऊनसाईडचा ट्रेड पॉईंट ज्यामध्ये क्रिएट करू शकतो. जर का ॲग्रेसिव्हली अप जायचं असेल मार्केटला, देन मार्केटला 22,040 लेवल ब्रेक करायला पाहिजे. ब्रेक आणि सस्टेन झाला, देन याच्यामध्ये एक ॲग्रेसिव्ह मोमेंटम अपसाईडला बघायला भेटू शकते. ओके, सिमिलरली जर का मार्केट जर का चुकून जर का आजचा डील लो जर का मार्केटनं ब्रेक केला आणि डाऊन साईडला जर का सस्टेन राहिला, देन त्याच्यामध्ये आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. ओके, जर का लो ब्रेक करून जर का सस्टेन झाला, तर सपोज जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन ओपन झाला, कुठून चुकून पण जर का मार्केट 21,760 पासून 21,800 जर का पॉझिटिव्ह प्रायझेशन दिसला, देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट 21,823 खाली जर का सस्टेन राहिला, तर आपण डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. इथे एक मार्केट गॅप पण आहे, मे बी गॅप फील करायला मार्केट मे बी डाऊन साईडला येऊ शकते. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये तोपर्यंत वेट करायचं आहे. जर का आजचा लो ब्रेक केला आणि सस्टेन केला, देनच ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा मोमेंटम पॉसिबल आहे. अदरवाईज इथून एक रिव्हर्सल मार्केट दाखवू शकते. ओके, आता पण इंट्राडेमध्ये बँक निफ्टीमध्ये डेली टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे मोमेंटम प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टी जर का बघायला गेलो, देन ह्याच्यामध्ये इन्व्हर्टेड हॅमर बघायला भेटतोय. जर की इन्व्हर्टेड हॅमर सांगतो की जर का चुकून जर का लोज जर का मार्केटनं ब्रेक केलं, मल्टिपल टाईम मार्केट ते लोज सस्टेन करते, ब्रेक केलं तर डाऊन साईडचं मोमेंटम पॉसिबल आहे जर का सस्टेन केलं तर. अदरवाईज जर का मार्केट 46,800 लेवल अपर साईडला ब्रेक केला, देन ह्याच्यामध्ये एक अपसाईड मोमेंटम पॉसिबल होऊ शकते. जर का आपण ओव्हरऑल ट्रेंड जर का बघायला गेला, तर ट्रेंड अजून पण पॉझिटिव्ह आहे. जोपर्यंत मार्केट 45,600 वरती आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह टू रेंज बाउंड मार्केट ॲज अ ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय. जर का आपण एंटरडेमध्ये आलो, सिम्पल वे ठेवायचा आहे. जर का मार्केट डायरेक्टली गॅप डाऊन झालं, ओके, डायरेक्टली गॅप डाऊन झालं, निगेटिव्ह प्रायझेशन दिसलं, देन आपण त्याप्रकारे आपण ट्रेड पण करू शकतो स्कॅल्पिंगला. पण जर का मार्केट फ्लॅट ओपन झालं, साईडवे गेला आणि चुकून जर का 46,540 लेवल जर का ब्रेक केला आणि सस्टेन केलं डाऊन साईडला, देन आपण डाऊन साईडला ट्रेड पण करायचं. आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का चुकून जर का हा हाय जर का ब्रेक केला 46,730 वरती, तर आपण एक थोडासा स्कॅल्पिंगला अपसाईडचा मोमेंटम प्लॅन करू शकतो टूवर्ड 46,800 पर्यंत. ओके, 50-60 मोमेंटचे स्कॅल्पिंग ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते. जर का कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्रायझेशन दिसला 46,850 वरती पासून 46,900 आसपास कुठं पण निगेटिव्ह प्रायझेशन दिसला, देन आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. चुकून जर का मार्केटनं 47,200 पासून 47,250 आसपास कुठं पण निगेटिव्ह प्रायझेशन जर का दाखवलं, देन आपण त्या लेवलला आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतोय. ओके, जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का लो ब्रेक केला, रोलरच्या खाली सस्टेन राहिला, तर आपण हे गॅप पण फिलअप करायला मे बी मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. तर त्याप्रकारे आपण त्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मोठा गॅप डाऊन झाला, तर थोडंसं वेट करायचं आहे, बघायचं आहे पहिली 5 मिनिटाची कॅन्डल, 1 मिनिटाची कॅन्डल कशाप्रकारे रिॲक्ट करते, त्यानंतर आपण गेम प्लॅन करू शकतो. ओके, आता ह्याच्यामध्ये सिम्पल वे ठेवायचं आहे. जर का मार्केट डायरेक्टली डाऊन साईडला आला, चुकून जर का मार्केट 46,200 पासून 46,000 जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्रायझेशन आला, देन आपण रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केटला स्ट्रॉंग अपसाईडला जायचं असेल, देन व्हेरी हाय प्रॉबिलिटी आहे की मार्केटला 47,256 वरती सस्टेन व्हायला पाहिजे. जर का 47,256 ते 47,100 पर्यंत कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्रायझेशन दिसला, देन आपण त्या लेवलला डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. जर का मार्केट हायला पण नाही गेलं, लोलापला पण नाही गेलं, जर का फ्लॅट ओपन झालं, जोपर्यंत मार्केट मेजर मोमेंटम 47,950 पासून 46,540 जर कुठे मार्केट राहते, तोपर्यंत ह्याच्यामध्ये चॉपिंग न्यूज बघायला भेटू शकतोय. ओके,
आता याच्यामध्ये जर का आपण काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला अपडेट भेटतील. तर त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये, तुम्ही तिथून जॉईनिंग करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.